नमस्कार मित्रांनो, कशा आहात माझ्या यूट्यूब फॅमिलीवाले सगळे मित्र मैत्रिणींनो, सगळ्यांना मी नमस्कार करते. आणि तुम्हाला आज मी दाखवणार आहे लसणाची शेव कशी बनवतात. तर हे पीठ घेतलेलं आहे, त्यात ओवा वगैरे सगळ्या वाटून टाकलेले आहे, मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे, तिखट मीठ हळद सगळं टाकलेलं आहे. आणि त्यानंतर तेलाचं मोहन टाकून पीठ असं मोठी वाळून बघायचं, त्याच्यानंतर मस्त असं भिजून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत, असा मस्त डो बनवून घ्यायचा. डो जास्त कडक नाही भिजवायचा, नाहीतर मग तुम्हाला प्रॉब्लेम होईल शेव काढायला. यासाठी थोडा सॉफ्ट डो ठेवायचा आणि झाकून ठेवायचा 10 ते 15 मिनटं. आणि त्याच्यानंतर उघडून त्याला अजून आणखीन असा सॉफ्ट करून घ्यायचा, मळून घ्यायचा. त्याच्यानंतर मग छान अशी आपल्या आवडीप्रमाणे जाड बारीक दोन्ही प्रकारच्या तुम्ही चटपटीत आणि तिखट शेव बनवू शकता. तर अशी आपली शेव बनणार आहे मस्त. तर तुम्ही बघू शकता सगळं साहित्य. आणि शेवच्या साच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पीठ, त्यानंतर झाकण बंद करायचं आणि मस्त शेव काढून बघितली. थोडी पहिले टेस्टिंगसाठी थोडी जाड शेव काढून बघितली, त्याच्यानंतर बारीक शेव काढायची. आणि बघू शकता किती मोठी शेव झाली बघा. फक्त 1.5 पाव पिठामध्ये एवढी सगळी शेव बनवली आपल्याला. बघू शकता तुम्ही अशी उत्तम अशी ही लसणाची शेव आहे आणि अशी मस्त शेव बनलेली आहे. कुरकुराचा आवाज येतो त्याचा, तर बघा.